बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी व विदर्भ निर्माण महामंच के लोकसभा उम्मीदवार एडवोकेट सुरेश मान ने इन्होंने कांग्रेस पर प्रहार किया है। उन्होंने कहा कि कांग्रेस इतने साल सत्ता में रहने के बाद भी जनता के सवालों का जवाब नहीं दे पाई। उन्होंने राहुल गांधी पर बोलते हुए कहा कि राहुल गांधी मावक हिंदुत्व का राजकारण कर रहे हैं, इसलिए कांग्रेस भाजपा की टीम के नाम पर काम कर रही है। उन्होंने कांग्रेस के साथ ही भाजपा को भी आड़े हाथ लिया। उन्होंने कहा कि भाजपा तो निकम्मी है मगर कांग्रेस पार्टी उनकी मम्मी है, ऐसी घोषणा भी दे रहे हैं, ऐसा उन्होंने कहा। मैं सुरुवातीलाच घोषित केल्याप्रमाणे यापूर्वीच्या तीन प्रेस कॉन्फरन्स मध्ये पहिल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये देशातील महाराष्ट्रातील नागपुरातील मतदारांनी भारतीय जनता पार्टी मोदी नरेंद्र आपले श्री नितीन गडकरी आणि फडणवीस यांच्या अपिलाला दाद न देता बीजेपीला पराभूत करावं या संबंधाने पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली। दुसरी प्रेस कॉन्फरन्स ही माझ्या समर्थनासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे मेंबर आणि इंडियन नॅशनल लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर महम्मद सुलेमानजी आले। तिसऱ्या पत्रकार परिषदेला सर्व विदर्भवादी पक्ष संघटनाचे नेते त्यामध्ये ॲडव्होकेट श्री आर्याने, वामनराव चटप व इतर ही सगळी मंडळी आली। आणि आजच्या पत्रकार परिषदेला समर्थनासाठी दिल्लीवरून पिछला वर्ग संघटन के अध्यक्ष श्री अजय सिन्हाजी या पोहोचे, त्यांचे वडील भारतीय घटना समितीचे सदस्य होते, ते आज आपल्या उमेदवारीच्या समर्थनार्थ या ठिकाणी आले। आणि म्हणून ही चौथी प्रेस कॉन्फरन्स मी आज भारतीय ट्रायबल पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि दोन वेळा आमदार राहिलेले आणि आताही आमदार आहेत ते आदरणीय छोटूबाई वसावा यांनी देखील माझ्या उमेदवारीचं समर्थन केलेलं आहे। आणि त्यामुळं गुजरातमधल्या दोन आमदारांचं सध्या सिटिंग आमदाराचं हे समर्थन माझ्या उमेदवारीला आहे। काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सेना बीजेपीला हरवण्यासाठी निवडणूकच लढत नाही, किंबहुना आपली मुलं बाळं सगळे सोयरे नातेवाईक यांना बीजेपीत कसं सेट करता येईल असा सगळ्यांचा प्रयत्न दिसतो। म्हणून बीजेपीचा काँग्रेस पक्ष काही पर्याय होऊ शकत नाही। काही आंबेडकरवादी माणसं म्हणतात की दगडापेक्षा वीट मऊ, म्हणून संविधानाला वाचवण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, तर काँग्रेससुद्धा आतून छुपेवादीपणानं आर एस एस बीजेपीचाच अजेंडा घेऊन उतरते। आणि म्हणून राहुल गांधीचं हिंदुत्व आणि नरेंद्र मोदीचं हिंदुत्व किंवा गडकरीचं हिंदुत्व याच्यामध्ये फारसा फरक न करता आपली जमीन ही जास्त मशागत करण्याची गरज आहे। ही सगळ्या बहुजनवादी रिपब्लिकन नेते पक्ष कार्यकर्ते विद्वान विचारवंत यांनी लक्षात घेऊन ही भूमिका मजबूत करण्याची गरज आहे, अशी माझी ठाम भूमिका। काँग्रेस पार्टीचे उमेदवार श्री नाना पटोले 2006 पासून विशेषतः खैरलांजी हत्याकांडापासून 2007 साली त्यांनी स्थापन केलेल्या छावा संग्राम परिषदेच्या संघटनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यामध्ये जातीय विद्वेष आणि फुलेशाह आंबेडकरी चळवळीच्या विरोधामध्ये लोकांच्या विरोधात त्यांनी कम्युनल वातावरण निर्माण करण्यामध्ये त्यांचं योगदान असल्यामुळं फुले आंबेडकरी जनता त्यांना स्वीकारणार नाही। ओबीसी वर्गाच्या हिताची जनगणना आणि आता केंद्र सरकार जे करतंय ओबीसीचे 3 तुकडे आरक्षणाच्या नावाखाली, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय नाही, क्रिमिलेअरची अट अजून हटवता आली नाही, तेव्हा नाना पटोले हे ओबीसीचे नेते म्हणून देखील आपला दावा करू शकत नाही। आणि एकंदरच नाना पटोले यांचं राजकीय राजकीय कारकीर्द ही फार अनस्टेबल स्वरूपाची आहे। 1995 पासून 2019 पर्यंत त्यांनी एवढे पक्ष बदललेले आहेत की निवडून आले नाही आले तरी उद्या ते पुन्हा बीजेपीत जाणार नाहीत याची काही गॅरंटी नाही। आणि म्हणून अशा अनस्टेबल पॉलिटिकल प्लेअरला निवडून देणं हा आत्मघातीपणा आहे। आणि म्हणून काँग्रेस उमेदवार आणि बीजेपी उमेदवार या दोघांनाही नाकारून नागपूरकरांनी एक नवीन पर्याय म्हणून BRSP विदर्भ निर्माण महामंचा गांभीर्यपूर्वक विचार करून मतदान करावं असं आवाहन करण्यासाठी आजची